परम पूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबा साहब अंबेडकर की 131वीं जयंती के अवसर पर विदर्भ फास्ट साइकिल प्रतियोगिता का आयोजन दिनांक 1 मई को वाड़ी में युवा संघर्ष मंडल व एकता कल्याणकारी फाउंडेशन द्वारा किया गया था। इस मौके पर बड़ी संख्या में लोग मौजूद थे। आइए डालते एक नजर। इस साइकिल स्पर्धा की शुरुआत वाड़ी से समाप्त कोंढाली तक की गई। प्रतियोगिता के बाद हर प्रतियोगी को पुरस्कार देकर सम्मानित किया गया। पुरस्कार एवं बख्शिश वितरण के कार्यक्रम में प्रथम पुरस्कार 11,000 रुपए, द्वितीय पुरस्कार 7,000 तथा तृतीय पुरस्कार 5,000 के भेंट वस्तु के रूप में दी गई, जिसमें ग्रुप ए में 17 से 45 उम्र तक के प्रतियोगियों ने भाग लिया जो 80 किलोमीटर का दौरा निश्चित किए थे। ग्रुप बी में 45 से 65 उम्र के सीनियर सिटीजन प्रतियोगी रेस में शामिल हुए थे, जिन्होंने 50 किलोमीटर के अंदर तक दौरा फिक्स किया था। इस साइकिल स्पर्धा का आयोजन सुबह 6 बजे से शुरू होकर 9 बजे तक संपन्न हुआ। स्पर्धा में प्रथम प्रतियोगी राजेश मुड़े, जिन्हें 11,000 का बख्शिश प्रदान किया गया, तो वहीं द्वितीय तेजस धांडे, तृतीय राजेश जाधव व विभाग बी से प्रथम शांतनु मेश्राम, द्वितीय जगदीश आत्राम, तृतीय गजानन धोटे को पुरस्कार देकर सम्मानित किया गया। यह साइकिल स्पर्धा का आयोजन नंदू सोमकुवर, युवा संघर्ष मंडल अध्यक्ष नागसेन शेंडे, रोशन सोमकुवर, पूर्व नगर सेवक दिनेश कोची, रुपेश छाड़े, संतोष नरवाड़े, सुमित भालेकर, देवेंद्र बोरीकर, रितेश सोमकुवर, निखिल भरतवाड़े, अमित रंगारी, आदित्य राउत, आशीष घोरखेड़े, सोनू मेश्राम, अभिलाष सेलोकर, मयूर कांबड़े आदि ने कार्यक्रम को सफल करने के लिए परिश्रम किया। कार्यक्रम का संचालन गौतम तिरपुड़े ने किया तो आभार नंदू सोमकुवर ने किया। 131वीं जयंती निमित्त युवा संघर्ष मंडल आणि एकता कल्याणकारी फाउंडेशन यांचे आयोजक सन्माननीय नंदू सोमकुवर यांच्या आयोजनामध्ये सायकल रेसचे आयोजन करण्यात आले। या आयोजनाला वय गट 18 ते 45 पर्यंत आणि 45 ते 2 गट करण्यात आले, अ गट किंवा ब गट, 18 ते 45 अ गट आणि 45 ते 65 पर्यंतचा ब गट, त्या फार सुंदर अशी आंबेडकर नगर वाडी इथून कुंडाळीपर्यंत ही सायकल रेसचे आयोजन करण्यात आलेले होते। ती रेस फार सुंदर रीतीने सकाळी साडेसहाला स्टार्ट झाली आणि 9-9:30 पर्यंत इथे ते पोहोचले आणि त्या स्पर्धकांचे फार अभिनंदन करतो। आणि 45 ते 65 वयाच्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला खास करून त्यांचे अभिनंदन करतो, कारण की इतकं उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांनी दिला। आणि खरंच महत्त्वाचं म्हणलं जे का या परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त हा जो कार्यक्रम घेतला, फार सुंदर असा कार्यक्रम घेतला, त्या सगळ्यांच्या आयोजकांचे अभिनंदन करतो, इथे स्थापतो, जय भीम। सायकल रेसचे आयोजन करण्यात आले। या आयोजनाला वय गट 18 ते 45 पर्यंत आणि 45 ते 2 गट करण्यात आले, अ गट किंवा ब गट, 18 ते 45 अ गट आणि 45 ते 65 पर्यंतचा ब गट, त्या फार सुंदर अशी आंबेडकर नगर वाडी इथून कुंडाळीपर्यंत ही सायकल रेसचे आयोजन करण्यात आलेले होते। ती रेस फार सुंदर रीतीने सकाळी साडेसहाला स्टार्ट झाली आणि 9-9:30 पर्यंत इथे ते पोहोचले आणि त्या स्पर्धकांचे फार अभिनंदन करतो। आणि 45 ते 65 वयाच्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला खास करून त्यांचे अभिनंदन करतो, कारण की इतकं उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांनी दिला। मागील 17 तारखेला ती आयोजित केली होती, पण खूप काही परमिशन्स आणि पर्यावरणची परमिशन्स, रोड परमिशन आणि पोलिसांची परमिशन लागतात, त्यामुळे त्याला थोडासा विलंब झाला। पण आज 1 मेच्या आणि मजदूर दिवसाच्या निमित्ताने आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या 131व्या जयंतीच्या निमित्त जी सायकलची स्पर्धा घेतली ती फारच छान झाली। आणि आयोजक जे आहेत युवा संघर्ष मंडळ आणि एकता मंडळ यांचे आयोजक नंदूजी सोमकुवर आणि नागसेनजी शेंडे आणि यांचे पूर्ण मित्र परिवार यांनी जो आयोजन केला आणि आज हा स्पर्धा ही जे पार पाडली, ही मी त्यांना त्याचं अभिनंदन करतो। आणि मी सगळ्यांना विनंती करतो की येणाऱ्या दिवसात यांना मोठ्या लोकांनी, सगळ्याच लोकांनी मार्गदर्शन करावं आणि यांचा उत्साह वाढवा। जीवन एक रेस आहे आणि त्यावर तुम्हाला धावायचं असेल
तर तुम्हाला रेसमध्ये उतरावंच लागेल हा उद्देश घेऊन आम्ही सगळे लोक आज रेसचं आयोजन केलं आणि ते चांगल्या प्रकारे पार पडलं यासाठी सगळ्या रेसर्स आणि सगळ्या लोकांचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. वयस्कर जी वयस्कर लोक आहेत त्यांना मी मनापासून अभिनंदन देतो की ह्या वयात त्यांनी आपला चांगला उत्साह दाखवला आणि स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत टिकून राहिले. बाजारगावला गेले, बाजारगावून वापस आले, तसेच 18 पासून तर 45 वयाकडे लोक आंबेडकर नगर वाडीपासून सुरू झालं आणि कोंढाणीला गेले, परत तिथून वापस आंबेडकर नगर वाडीला आले आणि स्पर्धेला त्यांनी चांगला उत्साह दिला, शेवटपर्यंत टिकून राहिले. हा कार्यक्रम नागचंदजी शेंडे, रोशनजी सोमकोर, संतोषभाऊ नरवाडे, गिरीशभाऊ कोचे, रुपेशभाऊ झाडे, रितेशजी सोमकोर आणि आमच्या सर्व सहकारी मित्रांच्या उपस्थितीमध्ये बार चांगल्या पद्धतीने पार पडला. ब्युरो रिपोर्ट वाडी.